नमस्कार मित्रांनो, कैलाश टेक्निकल या यूट्यूब चैनल मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। मित्रांनो, तुमचं नाव घरकुल ड यादीमध्ये असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट, येत्या काही दिवसात ड यादी लागणार आहे। तेव्हा मित्रांनो, तुमचं नाव ड यादीत असेल तर मी जे दोन कामे सांगतो ते लवकरात लवकर करून घ्या, अन्यथा तुम्हाला घरकुल मिळणार नाही किंवा खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात, म्हणजेच तुमचं घरकुल हे रद्द सुद्धा केलं जाऊ शकतं। तर महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे, व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, कारण नंतर तुम्ही विसरून जाता। तर जास्त वेळ न घेता चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या दोन कामांपैकी तुम्ही जर एक काम केलं असेल तर तुम्हाला घरकुल हे मिळू शकतं, परंतु एक काम जर केलं नसेल तर घरकुलचे एक दोन हप्ते मिळाल्यानंतर पुढील हप्ते कदाचित मिळू शकणार नाहीत, पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो। म्हणून मित्रांनो, पहिलं काम आहे, तुमचं जर घरकुल ड यादीमध्ये नाव आलं असेल तर घरकुल बांधण्यासाठी तुमच्या नावावर जागा असणे खूप आवश्यक आहे। यादीत नाव आहे आणि नावावर जागा नसेल तर तुम्हाला घरकुल मिळणार नाही। शासनाच्या म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या नियमानुसार ज्या लाभार्थ्याला घरकुल येते तर ते घरकुल बांधण्यासाठी अगोदर त्या लाभार्थ्याच्या नावावर जागा असणे आवश्यक आहे। आणि मित्रांनो, भूमिहीन असाल तर तो विषय वेगळा आहे, त्यासाठी तुम्हाला पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून दिली जात असते। परंतु तुमच्याकडे जमीन असेल आणि ती जमीन कुटुंबातल्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून घरकुल बांधण्यासाठी आपल्या नावाची जागा करणे गरजेचं आहे। त्याच्यानंतर दुसरं काम म्हणजे, जर समजा तुमच्या नावावर जागा असेल परंतु नमुना नंबर 8 नोंद नसेल तर त्यामुळे सुद्धा समस्या निर्माण होऊ शकते, म्हणून नमुना नंबर 8 पण नोंद असणे आवश्यक आहे। मित्रांनो, नमुना नंबर 8 नोंद कशी करायची याच्यावर मागे आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तेव्हा घरकुल ड यादी लागण्या अगोदर मित्रांनो, ही दोन कामे लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही। मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा, किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा। तसेच अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।